विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण पाहिलं ते म्हणजे न्यूटनचा थर्ड लॉ ऑफ मोशन, ठीक आहे, ज्यामध्ये की दॅट द फोर्स दॅट बिकम गेटिंग टू बी ऍक्शन अँड रिएक्शन फोर्सेस आर बिकम्स टू बी एक्स सायमल्टेनियसली और इन्स्टंटेनियसली दे बिकम्स टू बी एक्स, ठीक आहे. मग आता याच्याच आधारे थोडंसं त्याचाच एक प्रकारातील असणारा संदर्भ घेऊन त्या ठिकाणामध्ये आपण यानंतरचा जो एक प्रकारातील असणारा पार्ट आपल्याला पाहायचा that is to be known as the law of conservation of momentum. आपण आता त्या ठिकाणामध्ये how to be conserve the moment, आपल्याला मोमेंटम त्या ठिकाणामध्ये कसं स्थिर राहतं, ते कसं चेंज होत नाही, याच्याबद्दलचा एक प्रकारातील असणार पार्ट या ठिकाणामध्ये पाहायचा. ओके, नाउ सपोज दॅट समजा ए या प्रकारातील असणारा ऑब्जेक्ट आहे, ज्या ऑब्जेक्टचं मास किती आहे, यमन आहे. इट बिकम गेटिंग टू बी रोल्ड ओव्हर, त्याला काय केलं आपण, तर अतिशय स्मूथ अशा प्रकारच्या सर्फेस होती त्याला आपण सोडून दिलं. दॅट मीन्स इट्स इनिशियल वेलॉसिटी बिकम्स टू बी नथिंग बट द यूवन. ओके, तसंच त्याच्या अपोजिट मध्ये त्या ठिकाणामध्ये दॅट अनदर ऑब्जेक्ट हॅविंग टू गेट ऑफ द मास, दोघांचं मास वेगवेगळं आहे हे नीट लक्षात. सेकंड तर तो आहे तो म्हणजे कोणत्या प्रकारचा, दॅट इज द मास बी, म्हणजे त्या प्रकारातील असणाऱ्या ऑब्जेक्टला आपण नाव दिलं ते म्हणजे बी. आणि त्या ठिकाणामध्ये त्याचा मास किती आहे, m2 आहे, आणि त्याची इनिशियल वेलॉसिटी किती आहे, तर u2 एवढ्या प्रमाणात असणार त्याची इनिशियल वेलॉसिटी आहे. मग आता दोघांना काही इनिशियल वेलॉसिटी आहे, मास आहे, म्हटल्यानंतर दोघंही त्या ठिकाणामध्ये कशामध्ये धावत आहेत, तर मोमेंटम मध्ये धावत आहे. इज दॅट देअरफोर द इनिशियल मोमेंटम ऑफ that object A is nothing but the m1 u1. मग तसंच आता त्या ठिकाणामध्ये इनिशियल मोमेंटम ऑफ, तर सुरुवातीचं मोमेंटम त्या ठिकाणामध्ये किती असेल ऑब्जेक्ट बी चं, तर ते असेल ते म्हणजे m2 u2 एवढ्या प्रमाणामध्ये असेल. इज दॅट ओके. परंतु when these are becomes to be placed onto that of the same type of the path is there, that is and both are having to that of the opposite type of the direction, हा इकडे येतोय आणि हा इकडे जातोय, दोन्ही दोघे एकमेकांच्या अपोजिट आहेत, मग अशा वेळेला दीज आर बिकम गेटिंग टू बी स्ट्राइकिंग ऑन ईच अदर, ते एकमेकावरती त्या ठिकाणामध्ये काय झालं, कोलाइड झाले, स्ट्राइक झाले, आदळले, आणि मग नंतर त्या ठिकाणामध्ये हा पी ऑब्जेक्ट काय करतो, तर पहिल्यांदा या प्रकारातील असणाऱ्या ए ऑब्जेक्ट वरती एक प्रकारचं फोर्स लावतो. ते फोर्स म्हणजे किती आहे, तर एफ वन आहे. किती आहे, तर ते फोर्स आहे एफ वन. मग आता एफ वन म्हटल्यानंतर त्याच वेळेला मी तुम्हाला आताच काय सांगितलं, न्यूटनच्या थर्ड लॉ नुसार there is the equal and opposite अशा प्रकारची काय असते, तर रिएक्शन असते. मग हा जो काही ये जो ऑब्जेक्ट आहे, तर हा ए ऑब्जेक्ट या बी ऑब्जेक्ट वरती काय करणार, तर फोर्स लावणार. त्याने किती फोर्स लावणार आहे, तर एफ. मीन्स दॅट इट इज टू बी नथिंग बट द अपोजिशन फोर्स. ते कसं आहे, तर ते अपोजिशन फोर्स आहे. मग त्यावेळेला त्या ठिकाणामध्ये याचं मोमेंटम आफ्टर द कोलिजन, कोलिजन झाल्यानंतर याचा मोमेंटम किती होणार, म्हणजे याचा म्हणजे कोणाचा, ए ऑब्जेक्ट, इट इज टू बी नथिंग बट द m1 v1. आणि बी या ऑब्जेक्ट आफ्टर द कोलिजन जे प्रकारातील असणार मोमेंटम असेल, दॅट इज टू बी नथिंग बट द m2 v2 एवढ्या प्रमाणामध्ये असेल. इज दॅट ओके. मग त्यावेळेला त्या ठिकाणामध्ये आपल्याला कंझर्वेशन ऑफ मोमेंटम, मग हे कंझर्वेशन ऑफ मोमेंटम आपण कशा पद्धतीनं सांगणार आहोत, तर m2 इज इक्वल टू काय असेल, मायनस f1. कारण आपल्याला काय सांगितलं, अकॉर्डिंग टू थर्ड लॉ ऑफ द न्यूटन मोशन इज देयर काय आहे, तर एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट आहे, म्हणून f1 कसं आहे, तर मायनस आहे. म्हणून मग आता या ठिकाणामध्ये काय असेल, तर देअरफोर आता f च्या जागी आपल्याला माहित आहे f म्हणजे काय आहे, तर ma आहे. म्हणून साठी f2 बरोबर ती काय असेल, आता तर m2 a2 असेल, इज इक्वल टू मायनस m1 a1 असेल. इज दॅट ओके. म्हणून मग आता आपण a च्या ठिकाणामध्ये a ची किंमत ठेवू शकतो, म्हणजे m3 इनपुट काय असेल, आता v2 मायनस u2 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू मायनस m1 इनटू v1 मायनस u1 डिवाइडेड बाय 2 असेल. ठीक आहे. आणि आता दोन्हीही फोर्सेस त्या ठिकाणामध्ये ऍक्ट सायमल्टेनियसली ऍक्ट होतात, म्हणून साठी अशा प्रकारातील असणार हे जे काही टाइम पीरियड जो आहे, इट बिकम्स नथिंग बट द सेम, इट इज टू बी नथिंग बट द वन, देअरफोर इट बिकम्स गेटिंग टू बी कॅन्सलाइज. म्हणून मग आता या ठिकाणामध्ये m2 v2 मायनस काय असेल, m2 u2 इज इक्वल टू मायनस m1 v1 प्लस काय असेल, तर m1 u1 असेल. इज दॅट ओके. देअरफोर m2 v2 प्लस काय असेल, तर
मी आता काय केलं तर या ठिकाणामध्ये m1 v1 ला मी या बाजूकडे आणलं म्हणजे जे काय असतं m2 v2 plus m1 v1 is equal to काय असेल आता तर m1 u1 म्हणजे आता हा m1 u1 ला मी या ठिकाणामध्ये घेतलं प्लस काय असेल आता m2 u2 म्हणजे आता काय झालं हे काय होतं दोन्हीही ऑब्जेक्टचं इनिशियल मोमेंटम होतं आणि त्याच्यानंतर हे काय आहे या ठिकाणामध्ये दोन्हीही ऑब्जेक्टचं त्या ठिकाणामध्ये फायनल मोमेंटम आहे म्हणजे आता इथं आपल्याला काय मिळेल तर या ठिकाणामध्ये इनिशियल मोमेंटम सॉरी फायनल मोमेंटम इज इक्वल टू काय असेल तर इनिशियल मोमेंटम इज दॅट आहे की नाही तर या पद्धतीचं नेचर आपल्याला या ठिकाणामध्ये सांगता येतं व्हेन देयर इज अ नो एनी नीट ऐका व्हेन देयर इज अ नो एनी एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स बिकम्स टू बी ऍट ऑन टू दॅट ऑफ द मोशनिक ऑब्जेक्ट कुठल्याही प्रकारातील असतात मोशनिक ऑब्जेक्ट होते दॅट इज देअर तर त्यांचं जे प्रकारातील असतात आफ्टर द कोलिजन तर कोलिजन झाल्यानंतर त्या ठिकाणामध्ये देअर इनिशियल मोमेंटम अँड देअर फायनल मोमेंटम आर ऑलवेज बिकम्स टू बी नथिंग बट द सेम तर त्या ठिकाणामध्ये काय एक गोष्ट नीट लक्षात ठेवायची की जेव्हा कुठल्याही प्रकारातील असतात एक्सटर्नल एक्सटर्नल आपण त्याच्यावरती फोर्स लावलं होतं का नाही तर दोन्ही त्या ठिकाणामध्ये रोल्ड ओव्हर होत होते ते कोलाइड झाले आणि कोलाइड झाल्यानंतर त्यांनी एकमेकांना त्या ठिकाणामध्ये फोर्स अप्लाय केलं आणि म्हणून साठी दे बिकम्स गेटिंग टू बी फार अवे फ्रॉम इच अदर बट बाय ऍक्टिंग द फोर्सेस ऑन इच अदर इन टू दॅट ऑफ द अपोजिट इन द डायरेक्शन देअरफोर देअर इनिशियल मोमेंटम इट इज टू बी नथिंग बट टू दॅट ऑफ देअर फायनल टाइप ऑफ द मोमेंटम इज दॅट म्हणून मग व्हेन टू ऑब्जेक्ट कोलाइड है ना व्हेन टू ऑब्जेक्ट्स when two objects collide the total momentum before collision the total momentum before collision is equal to is equal टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन तर ठिकाणामध्ये जेव्हा दोन ऑब्जेक्ट्स कोलाइड होत असतात तर टोटल मोमेंटम बिफोर द कोलिजन कोलिजनच्या अगोदर म्हणजे कोलाइड होण्याच्या अगोदर इज इक्वल टू द टोटल मोमेंटम after the collision. This is to be known as that of the law of conservation of momentum. आता या प्रकारातील असणार आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमचे खूप वेगवेगळ्या प्रकारातील असणार आहे जे काही एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणामध्ये सांगता येतं तसं जर बघितलं तर न्यूटनचा थर्ड लॉ हाच मोमेंटमचा लॉ आहे तर त्या ठिकाणामध्ये जे काय असणार वेन यू आर बिकम स्केटिंग टू बी जेव्हा त्या ठिकाणामध्ये काय होत असतं जर आपण समजा आपल्याकडे गन असेल ठीक आहे आणि गनमधून आपण जर समजा गोळी जर त्या ठिकाणामध्ये फायर जर केली ठीक आहे तर त्यावेळेला गन जी आहे तर ती गन सुद्धा काही प्रमाणामध्ये किंवा थोड्या प्रमाणामध्ये पाठविली जात असते असं नेमकं का होतं तर जो एक प्रकारातील असणार गनमध्ये किंवा गन जेव्हा त्या प्रकारच्या गोळीवरती प्रचंड प्रमाणामध्ये फोर्स लावत असते देन द बुलेट ऑल्सो बिकम्स एक्झर्ट वन टाईप ऑफ द फोर्स इज देअर विच टाईप ऑफ द फोर्स इज देअर लाईक इज द अपोजिशन फोर्स अँड दिस अपोजिशन फोर्स by which that is the gun becomes to be moves slightly backward that type of that of the velocity is called as that of the recoil type of the velocity the kya prakar cha velocity na tyak karam madhe kay mhatlo jat ast recoil cha prakar cha velocity is that okay tar ya tyak karam madhe apla lesson jo aahe to lesson to tyak